नमस्कार, मी प्राजक्ता कासकुटे आपल्या सर्वांचं EBM न्यूजमध्ये स्वागत करते. नुकतंच आपण सत्यजित साळवे सरांच्या मनातील भाव येथे जाणून घेतले आणि हा युवारंग ज्यांच्यामुळे पार पाडला, म्हणजेच युवारंगाचे आयोजक आपल्या शहादा कॉलेजचे प्राचार्य सरांशी आपण बोलूया. हा युवारंग म्हणजे विद्यापीठाचा सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि विद्यापीठ पूर्वी जिल्हास्तरीय विभागीय युवारंग घेत होतं, परंतु आता पहिल्यांदा अनेक वर्षानंतर पहिल्यांदा एक संघ असा तिन्ही जिल्ह्यांचा पूर्ण विद्यापीठाचा एक युवारंग महोत्सव त्यांनी यावर्षी आयोजित केला. आणि त्यांनी आयोजन जेव्हा ठरवलं त्यावेळेला आमचं एकमेव नाव आमच्या महाविद्यालयाचं त्यांनी घेतलं. व्यवस्थापन मंडळाने एका शब्दाने लगेच होकार दिला आणि त्यांच्या सहकार्यामुळे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब दीपकभाई पाटील आणि सगळे व्यवस्थापन मंडळ, आमच्या कोऑर्डिनेटर मकरंदभाई पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे हा मोठा उत्सव मी इथं आयोजित करू शकलो. आणि हा आयोजन करण्यामागे सर्वच महाविद्याशाखांचे जे प्राचार्य आहेत विद्याशाखा परिषदभरातले, त्या सर्व विद्याशाखांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं एकसंघपणे मला मदत मिळाली आणि त्या मदत मिळाल्यामुळे हा युवारंग अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा आम्ही करू शकलो. आणि हे साजरा करत असताना विद्यार्थ्यांचं योगदान हे विसरता येणार नाही, कारण ही जी तरुणाई आहे ती तरुणाई आपण उगाच घाबरतो, परंतु या 5 दिवसामध्ये या तरुणाईने जे शिस्तीचं प्रदर्शन केलं, या परिसराची शिस्त जी जोपासली, त्याबद्दल त्यांचं खरं म्हणजे अभिनंदन आणि कौतुक केलं एवढं कमी आहे. खरं म्हणजे हा युवारंग त्यांच्यासाठी जरी असला तरी त्यांनी दाखवलेल्या सगळ्या कलागुणांमुळे शहादा परिसरातील नागरिकांना ही मेजवानी मिळालेली. ज्या दिवशी पहिल्या दिवशी 16 तारखेला आम्ही रॅली काढली आणि या रॅलीमध्ये 50 पेक्षा जास्त महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. 50 पेक्षा जास्त महाविद्यालयाने जेव्हा सहभाग नोंदवला त्यावेळेला स्वयंस्फूर्तीने शहाद्यातील नागरिकांनी त्यांच्यासाठी स्टॉल उभारले. संकल्प ग्रुप असेल, सहयोग ग्रुप असेल, जामिया उलेमा असेल, या सर्वांनी स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांना सरबत दिलं किंवा त्यांना पाण्याची व्यवस्था करून दिली. आणि हे करत असताना आमच्या महाविद्यालयाच्या NSS टीमचं काम हे वाखाणण्याजोगं होतं, कारण सर्वात शेवटचं युनिट आमच्या NSSचं त्यांच्या मागे चालत होतं आणि त्यांनी परिसराची स्वच्छता कशी राहील, रॅलीनंतर शहर कसं तसंचं तसं चांगलं राहील किंवा किंबहुना त्यापेक्षाही कसं चांगलं राहील यासाठी प्रयत्न केले. त्यांनी सगळी घाण सोबत उचलत त्यांनी एका ठिकाणी जमा केली. ही हा युवारंग आयोजित करताना आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय PP पाटील साहेब आणि प्रकुलगुरू आदरणीय माहुलीकर सर, तसेच प्रकुल सचिव आपले BU पवार सर आणि विद्यापीठातील सर्वच अधिकारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी असतील, या युवारंगाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक श्री दीपक पाटील आणि दिलीपदादा पाटील, या सर्वांनी ज्या एकसंघपणे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे हा युवारंग अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा. आज तुम्ही पाहतायत की तरुणाई बाहेर निघायचं नाव घेत नाही, की तरुणाई आम्हाला विनंती करावं लागते 9 वाजता की बाबा रे आता तुम्ही तुमच्या झोपायच्या ठिकाणी जा. आणि मात्र सर्व आमचे शिस्त समितीचे सदस्य प्रामाणिकपणे काम करत असताना विद्यार्थी मात्र त्यांचं प्रामाणिकपणे ऐकतात आणि जेव्हा आपण वेळ दिलेला असेल की 9 च्या आत घरात, तसं 9 च्या आत ते आपल्या खोल्यांमध्ये जातात. अशा पद्धतीने हे युवारंग आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतो. सर, आपल्या महाविद्यालयामध्ये तरुणाई जो आनंद लुटते आहे, म्हणजेच आपण 9 वाजेच्या आत त्यांना जे आनंद लुटण्याची परवानगी दिली आहे, हे वातावरण म्हणजे खूप वर्षानंतर म्हणण्यापेक्षा आपल्या परिसरात पहिल्यांदाच अशी तरुणाईचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय, त्याबद्दल आपले काय मत आहे? खरं म्हणजे आमच्या परिसरामध्ये युवारंग 3रा होतोय. पहिल्यांदा 2010 आम्ही असाच पूर्ण विद्यापीठाचा युवारंग घेतला होता. नंतर 17 मी प्राचार्य असतानाच दुसरा जो होता विभागीय स्तराचा युवारंग घेतला होता आणि हा जो 3रा आम्ही घेतोय. पण तिन्ही याच्यामध्ये हा जो युवारंग आहे हा सरस अशा करता आहे की तरुणाईत पहिल्यांदा फक्त 1500 विद्यार्थी आले होते, आता मात्र 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि शिस्तीचं इतकं प्रचंड प्रदर्शन त्यांनी केलं की खरोखर वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे आम्हाला वाटलंच नाही की सकाळपासून आमच्या सर्व कर्मचारी, सगळे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 11 वाजेपर्यंत थांबतात, कारण 9 विद्यार्थी घरात गेल्यानंतर पुन्हा पूर्ण परिसरात आमची फेरी असते. ती फेरी सगळी संपली की मग आम्ही विद्यार्थी गेले की आम्ही सगळी घरी जातो. म्हणजे एकंदरीत सर, हे आपल्याला टीम वर्क येथे दिसून येत आहे.
ह्या टीमवर्कचं खरं श्रेय आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब दीपकभाई पाटील यांना जातं, कारण त्यांनी एकदा मार्गदर्शन केलं आणि एकदा ठरवलं की हे काम आपल्याला करायचं आहे, तर आम्ही सर्व एक दिलाने एक संघपणे त्यांच्या आदेशाचं पालन करत असतो आणि त्यामुळे हे हा जो एकोपा तुम्हाला दिसतो आहे तो त्याचं देत होतं काय. हा खरं म्हणजे ही जी भूमी आहे परमपूजी अण्णासाहेब पी के पाटील यांची भूमी आहे, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, त्यांचं कर्तृत्व आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे एवढं मोठं कर्तृत्व उभं केलेलं आहे ते समर्थपणे बापूसाहेब सांभाळत आहेत आणि ते सांभाळत असताना आमच्या पाठीशी खंबीरपणे मॅनेजमेंट उभं असतं, त्यामुळे अशा प्रकारचे उत्सव घेताना आम्ही कधीच नकार नसतो. आणि त्यांचं एक शिकवण आम्हाला अशी आहे की विद्यापीठाचा कार्यक्रम काही असला तर आधी हो म्हणायचं आणि नंतर मग काय आपण चर्चा करता येईल ती करायची, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या आदेशांचं पालन करतो आणि अशा प्रकारचे उत्सव करण्याची हिंमत दाखवतो. खूप खूप धन्यवाद सर. आपण 2000 पेक्षा जास्त तरुणांना इथे सांभाळताय, त्यांच्या राहण्याची त्यांच्या खाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे, तर या सर्व म्हणजे एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये या तरुणाईला सांभाळताना किंवा त्यांची व्यवस्था करताना आपल्याला काही समस्या उद्भवल्या का? नाही, खरं स्पष्ट बोलायचं म्हणजे कोणत्याही प्रकारची समस्या आली नाही. आम्ही आज 5वा दिवस आहे, परंतु 5 चौथ्या दिवशी सुद्धा आजपर्यंत एकही ग्रीव्हन्सेस आमच्याकडे रिपोर्ट नाही, एकाही मुलाची तक्रार कोणी केली नाही, विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचं तक्रार केलेली नाही की मला भाजी मिळाली नाही की भात मिळाला नाही अशी कोणती. एवढ्या मोठ्या प्रकारचे आयोजन आहे हे, एक लग्नच एक प्रकारे मोठ्या प्रकारे 5 दिवस चालणारं लग्न आहे, परंतु आम्ही आपण पाहत आहे विद्यार्थ्यांच्याही पत्रिकेला आपण घेतल्या असतील तर सगळे विद्यार्थी मला वाटतं सगळे खुश आहेत परिसरावर आणि सगळ्या ज्या सुविधा व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांवर पण आम्ही सगळे विद्यार्थी खुश आहेत आणि त्यांची जे हा फीडबॅक आहे आम्ही फीडबॅक फॉर्मसुद्धा त्यांच्याकडनं गोळा केलेले आहेत, परीक्षकांकडनं गोळा केले, विद्यार्थ्यांकडनं केलं, संघ व्यवस्थापकांकडनं केले आणि सर्वांचे जे फीडबॅक आम्ही ॲनालिसिस करतो आहे तर आम्हाला आमच्या काही उणीवा त्याच्यात दिसत नाही. खरं म्हणजे आता याचं श्रेय खरं म्हणजे हे जे काम करणारे सगळे लोक आहेत, व्यवस्थापन मंडळ असेल, प्राध्यापक असतील, सगळे प्राचार्य असतील यांना जातं, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.